मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शन धारकांना मोदी सरकारची मोठी भेट, नवीन ऑनलाईन पोर्टल केले लॉन्च, मिळणार या सुविधा. नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला तुमच्या लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या घरात पेन्शनधारक कोणी असेल किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पेन्शनधारकांच्या जे पेन्शनचा लाभ घेतात सोयीसाठी सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजे SBI इंटिग्रेटेड पेन्शन पोर्टल नावाचे नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. जाणून घ्या काय आहे हे पोर्टल आणि त्यात कोणत्या सुविधा असणार आहेत. इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल हे पोर्टल एकूण 5 बँकांच्या पेमेंट सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच ठिकाणी आणणार आहेत. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या निवेदनात म्हटले आहे की पेन्शन सेवा डिजिटल करण्यासाठी आणि पेन्शनधारकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. इंटिग्रेटेड पेन्शन प्लॅटफॉर्म म्हणजे काय पहा मित्रांनो, पेन्शनशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि सेवा संबंधित तपशील समाविष्ट केले जाऊ शकतात. यासोबतच सेवानिवृत्त लोकांना त्यांच्या पेन्शन मंजुरीबाबत SMS किंवा ईमेलद्वारे माहिती दिली जाईल, जेणेकरून त्यांना पूर्ण प्रक्रियेची माहिती राहील. पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट पूर्णपणे डिजिटल करणे हा याचा उद्देश आहे. यामध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला त्याची कागदपत्रे ऑनलाईन जमा करण्याची, डिजिलॉकरवर पाठवण्याची आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात PPO जारी करण्याची सुविधा आहे. इंटिग्रेटेड पेन्शन पोर्टल सुरू झाल्यानंतर 5 बँकांशी संबंधित पेन्शनर घेणारे लोक त्यांच्या पेन्शनशी संबंधित तपशील जसे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती, फॉर्म नंबर 16 भरायचा आणि प्राप्त झालेल्या रकमेच्या तपशील आणि पेन्शन स्लिप पाहू शकतील. यावर सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची मासिक पेन्शन स्लिप पाहू शकतात, तसेच जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म नंबर 16 जमा करण्याची स्थिती पाहू शकतात. पूर्वी ही सुविधा फक्त SBI पेन्शनधारकांसाठी होती, परंतु आता SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शनधारक देखील या पोर्टलचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, या आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारक मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.